आणि मंत्रालयामध्ये आता प्रवेशाची पास सेवा पूर्ववत करण्यात आली आहे गेल्या काही महिन्यांपासून ही, ही पास सेवा ठप्प होती आणि त्यामुळे पास पुरवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला या कर्मचाऱ्यांनी आता आपला संप मागे घेतलाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीत तोडगा निघालाय तर मंत्रालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवेश पासाबाबत काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी या ठिकाणाहून पास दिला जातो राज्यभरातून सर्वसामान्य नागरिक दररोज मंत्रालयामध्ये येत असतात आणि त्यांना या ठिकाणाहून पासेसचं वितरण करण्यात येत असतं मागच्या पाच महिन्यांपासून या पास वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार दिले गेलेले नाही त्यामुळं या कर्मचाऱ्यांना काही वेळापूर्वी आंदोलन पुकारलं होतं सध्या मात्र पुन्हा एकदा ही सेवा सुरू झाली आहे मात्र ज्या पद्धतीनं पाच पाच महिन्यांचे जर पगार थकत असतील तर आम्ही काम करायचं कसं अशा पद्धतीचा सवाल या सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित केला आहे ज्यावेळी या सर्व कर्मचाऱ्यांना आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळेस या ठिकाणची जी सर्व व्यवस्था होती ती पूर्णपणे ठप्प झाली होती आता मात्र पुन्हा एकदा या सर्व कर्मचाऱ्यांना पगार देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आलं आहे आणि त्यामुळं ही सेवा सध्या तरी सुरू झाली आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार एक महिन्याचा पगार या सर्व कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात आलेला आहे अजूनही चार महिन्यांचा पगार या सर्व कर्मचाऱ्यांचा बाकी आहे जोपर्यंत हा पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या लावून धरू आणि यासोबतच एक वाजेपर्यंत अल्टिमेटम देखील ह्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे एक वाजेपर्यंत जर पगार दिला गेला नाही पूर्णपणे तर मात्र आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात पुन्हा एकदा उतरू अशा पद्धतीची हाक या सर्व कर्मचाऱ्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे सध्या ही सेवा सुरू झालेली आहे मागच्या काही वेळापूर्वी सेवा ठप्प झाली होती मात्र प्रशासनाकडून त्यांना आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर ही सेवा आता सुरळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अरविंद वारगेसह निलेश बुदावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट